आजच्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे आपल्या विनंतीला मान देऊन अत्यंत त्यांचा बिझी अशा प्रकारचा कार्यक्रम आहे. ते या तालुक्याचे PI आपल्या संस्थेचे अध्यक्ष मधुकरराव देशमुख सर त्यांच्याबरोबर आलेले सहसंचालक देशमुख साहेब सर्व सत्कारमूर्ती या गावचे महिला उपसरपंचाने आपली विद्यार्थिनी रुचिता देशमुख मनालीमध्ये मोल्स ग्रामपंचायती ही सुद्धा आपली विद्यार्थिनी अशा अनेक उत्तुंग शिखरावर ज्याने यशाची गरुड भरारी झेप मारलेले हे सर्व मान्यवरांना मी या विद्यालयाच्या प्रांगणामध्ये आणि संस्थेकडून मनपूर्वक असं त्यांचं स्वागत करतो आणि सर्वांनी विनंतीला मान देऊन आज इथे उपस्थिती दर्शवलेले कार्यक्रमाची शोभा वाढवलेली आहे. शिक्षण ही कंटिन्युअस अशी प्रोसेस आहे, अव्याहतपणे चालणारी प्रोसेस आहे आणि विद्यार्थी हा त्याचा केंद्रबिंदू आहे. आज हा कार्यक्रम साजरा करण्याचे उद्देश अनेक आहेत. त्याच्यामध्ये ह्या ज्या सत्कारमूर्ती तुमच्या समोर उभ्या आहेत त्या आपल्या या शाळेच्या विद्यार्थ्यांनी अत्यंत प्रतिकूल अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये त्यांनी शाळेमध्ये शिक्षण घेतलं. पहिल्यांदा शाळा आपली काही बेड्यामध्ये काही गोठ्यामध्ये काही लोकांच्या घरामध्ये अशी भरत होती, प्रशस्त इमारत नव्हती. परंतु एक विद्यालयाची इथे नितांत गरज लक्षात घेता संस्थेने एक पाऊल उचललं. शाळा सुरू करताना खूप त्रास झाला परंतु ग्रामस्थांनी पंचकृषीतील लोकांनी खूप चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं आहे की जे आता व्यासपीठावर स्थानापन्न आहेत त्याच्यामध्ये उमेश देशमुख असतील किंवा शिवाजी साळुंखे असतील दीपक साळुंखे असतील ही मंडळी याने खूप प्रयत्न केले आणि शाळेची मुहूर्तमेळ रोवली. 2000 शाळेला परमिशन आली, परवानगी आल्यानंतर शाळा जुन्या इमारतीत होती. आता पुढल्या वर्षी शाळा आणखी एक वेगळ्या साहेब पुढचा काळ जो कार्यक्रम असेल तो वेगळ्या मूडमध्ये दिसणार आहे. शाळेचं काम सुरू होईल झालंय आणि जिन्याचं काम सुरू झालंय. वरती एक सभामंडप भव्य अशा प्रकारचा सभामंडप, समोर बांधकाम, असं एक वेगळ्या प्रकारचं सगळं वातावरण पुढल्या वर्षी होईल. आणि महाराष्ट्रभर शिक्षणाचं जे कार्य केलं त्यामुळे आज महिला कुठे नाहीत असं सांगा. अगदी भारत पाकिस्तानच्या बॉर्डरवर सुद्धा मुली हातात स्टेनगन घेऊन पाठीवर एक भला मोठा ओझा असतो आणि सतत निगराणी करत असतात. म्हणजे आज मुलींनी जी यशाची गरुड झेप मारलेली आहे तर ती गरुड झेप ही सावित्रीबाई फुलेंमुळे झाली आणि त्या दिवसाचं औचित्य साधून आपण या सर्वांचा इथे एक छोटासा सत्कार शाळेकडून केलेला आहे. अत्यंत आनंद वाटतो की माझी विद्यार्थी आता दिनेश कोदे हा विद्यार्थी जो आहे तो अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्याने शिक्षण घेतलं, आता तो लॉचं शिक्षण घेतोय. तर हे आपल्याला सर्व माहीत व्हावं आहे, त्यांच्यातून आपल्याला काहीतरी प्रेरणा मिळावी हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. विद्यालयाच्या प्रांगणामध्ये सर्व मान्यवर पाहुण्याचं स्वागत करतो. आणि विद्यार्थी मित्र हो, की तुम्हाला मी सांगितलं की शिक्षक आणि रस्ता हे जागेवरच असतात, लक्षात घ्या. आम्ही तिथे जाऊ पण आमचे विद्यार्थी खूप पुढे गेलेले आहेत. अगदी मागच्या 1-2 महिन्याची घटना आहे की पुण्याला एक पिवळीचा विद्यार्थी मैंद्या गावचा आणि तो एका मोठा ऑफिसर झाला आहे. तिथे माझा एक LC गेला तिथे आणि तो व्हेरिफिकेशनसाठी त्यांनी विचारलं कोणाचा विद्यार्थी तो, तेव्हा त्यांनी सांगितलं विशेषराव सरांचा. खाली त्यांनी सही बघितली माझी, तेव्हा ते माझे प्रिन्सिपल होते पिवळीला आणि त्यांनी मला फोन केला. असे अनेक विद्यार्थी अनेक क्षेत्रामध्ये पारंगत आहेत आणि ही गरुड झेप ही तुम्हाला सुद्धा मारायची आणि त्याची प्रेरणा घेण्यासाठी आजच्या या कार्यक्रमाचं. आता गरुड झेप मी थोडक्यात सांगतो, कार्यक्रम पुढे सुद्धा एक पिवळीला मोठा कार्यक्रम आहे त्यामुळे गरुड झेप हे गरुडावर बोलतो मी की एक राजाने 2 गरुडांची पिल्लं आणली आणि एक त्यातला पिल्लू उडत होता पण दुसरा पण पिल्लू त्या फांदीवरच बसला होता. राजाने अनेक लोकांना बोलवलं, गरुडाचं पिल्लू उडत नाही करायचं काय. एक हुशार शेतकरी होता. बघा, शिक्षण नसतो तो माणूस सुशिक्षित नसतो, लक्षात घ्या. काही अशिक्षित लोक सुद्धा त्यांची इतकी मेंटॅलिटी चालते. तो राजाकडे गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की मी या
गरुडाला उडवतो. सगळ्यांना आश्चर्य वाटला की काय याच्याकडे जादू काय नेमकी. तो जादू वगैरे काहीच नव्हती. त्या शेतकऱ्याने कोयता घेतला आणि ज्या फांदीवर तो गरुड बसला होता ती फांदी तोडून टाकली. जेव्हा फांदी तुटते त्यावेळेला तो गरुड उडण्यासाठी प्रयत्न करतो. किंवा गरुडाचा इतिहास काय आहे, गरुडाची आई काय करते की त्याला जन्म झाल्या झाल्या त्याला उंच आकाशामध्ये घेते आणि त्याला तिथनं सोडून देते. बघा कसं मातृत्व असतं. बाकीचे सगळ्या पक्षींनी काय करतात, त्याला चारा भरवतात, त्याला मोठं करतात, त्याचे बळ पंखामध्ये बळ आल्यानंतर त्याला उडण्याची शक्ती देतात, त्याला आदेश देतात आता तो उड. परंतु गरुड काय करतोय, ती गरुडाची मादी जी असते ती त्याला कवेमध्ये घेते, उंच आकाशात जाते आणि तो सोडून देते. तसं प्रत्येकाला सोडून दिल्यानंतर त्याला मार्ग आठवतो. किंवा तुम्हाला आणखी एक छोटीशी एक मिनिटाची कथा सांगतो. हरणी प्राध्याने मृत्यू वि स खांडेकरांची. 11वीला धडा होता आम्हाला. हरणी जीवाच्या आकांत धावत असते आणि पारधी हातात बाण घेऊन तिचा पाठलाग करत असतोय. पुढे गुहा असते, एक डोंगर असतो, मार्ग बंद होतो. संकटच माणसाला, मी नेहमी विद्यार्थ्यांना एक नेहमी सांगत असतोय की आपल्याला रजिस्टर नाही, शाळा सोडली, फी भरायची परीक्षा फी नाही, शाळा सोडली, लहान सहान गोष्टीसाठी आपण शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर जातो. आणि ती हरणीला पुढे जाण्याचा मार्ग नसतो, ती मागे फिरते, हातात त्याचा बाण असतोय, साक्षात समोर मृत्यू. ती तिच्या दोन्ही डोळ्यातून अश्रू बाहेर पडतात. अरे मला सोडून दे, माझी छोटी छोटी दोन बालकं आहेत, ती उपाशी घरी वाट बघत असतील. आणि तो पाषाण हृदयी पारध्याचा हातातला बाण जो होता तो खाली गळाला, त्यांनी वाट करून दिली. म्हणजे जेव्हा तुमच्यावर एखादं संकट येतं तेव्हाच तुम्हाला त्यातून मार्ग निघतो, संकटच तुम्हाला मार्ग दर्शवतो. अशा प्रकारचं अनेक कथांमधून आपल्याला बोध मिळतो. मी माझे प्रास्ताविक थोडक्यामध्येच करतोय कारण कार्यक्रम पुढे मोठा आहे, अनेक